जण एकत्रित या, प्रस्थापितांना देऊ उत्तर, कारण ओबीसी 100-70, प्रस्थापितांना देऊ उत्तर, अरे आवाज द्या जोरात, प्रस्थापितांना देऊ उत्तर, ओबीसी 100-70, अरे सोनार, सुतार, लोहार, कुंभार, साळी, माळी, तेली, कोष्टी, वंजारी, हटकार, धनगार, सनगार, रामोसी, वडार, बेडार, मुसलमान, लिंगायत, परीट, गडसी, डवरी, गोसावी, किती नाव घेऊ? अरे जोशी, कुडमुडा जोशी, पालामध्ये राहणारा बहुरूपी, हेळवी, वासुदेव, अरे समाज आमचे अजून वंचित आहेत. मर्यायचा गाडेवाला, कडक लक्ष्मीवाला, मरम्मावाला, सापवाला, गारुडी, कितीतरी लोक आहेत, अस्वलवाला, मदारी, अरे आमची इतकी लोक आहेत, ही लोक सगळी आरक्षणापासून वंचित आहेत. आणि म्हणून छगन भुजबळ साहेबांनी जी भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेच्या पाठीशी आम्ही सगळेजण खंबीरपणे उभे आहोत. भुजबळ साहेब घाबरायचं काम नाही. या महाराष्ट्रातला 5 कोटी धनगर समाज तुमच्या बाजूने ठामपणे उभा आहे. घाबरायचं काही कारण नाही. अरे मराठा समाजाची वाताहत कुणी केली? ओबीसीनी केली, आम्ही केली, भुजबळ साहेबांनी केली, व्यासपीठावरच्या मान्यवर विजय वडेट्टीवार साहेबांनी केली, जानकर साहेब कुणी केली? मराठा समाजाच्या आरक्षणाचा नेमका शत्रू कोण आहे? कोण आहे? मी म्हणत नाही, ह्यांनी सांगितलं, वैयक्तिक टीका करू नका. मी कुणाचं नाव घेतलं का? मराठा समाजाचा विरोधक कोण आहे? कोण आहे? मीडियावाले सगळे बघा. अरे आम्ही नाही आहे, आमच्या ओबीसीचा विरोध नाही आहे. आणि म्हणून तुम्हा सगळ्यांना माझं आव्हान आहे की अरे तुम्ही या गरीब मराठा समाजावरती अन्याय केला, तुम्ही तुमच्या नात्यातल्या पै पाहुण्यातल्या पुतण्याला पोराला साखर कारखाने दिले आणि महाराष्ट्रातल्या गरीब मराठ्याच्या हातामध्ये ऊसाचा कोयता दिला, त्या लोकांना तुम्ही कोयता दिला आणि त्यांची पोरं जेव्हा तुमच्याकडे नोकरी मागाय आली तर त्या संस्था चालकांनी 40-40 लाख रुपये त्या गरीब मराठा समाजाच्या पोराकडे मागितले आणि तुम्ही म्हणताय ओबीसी आमचा शत्रू आहे. ओबीसी तुमचा शत्रू नाही, तुमचा नेमका शत्रू कोण आहे तो ओळखा. ओबीसी हा आमचं स्वतःच आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामुळं या महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनी एकत्रित यावा. जे आरक्षण 2014-19 दरम्यान मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना दिलं होतं तसंच आरक्षण त्यांना सेपरेट द्यावं. ओबीसीच्या आरक्षणाला कसलाही कुठलाही धक्का लागता कामा नये आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या ओबीसीनी एकत्रित यावं, एक संघ व्हावं, एक जूट व्हावं, संघटना मोठ्या प्रमाणात एकत्रितपणे तुम्ही बांधावी. जर तुम्ही संघटना बांधली नाही तर काही उपयोग नाही. प्रस्थापितांच्या गुलामगिरीतून तुम्ही मुक्त व्हा. प्रस्थापितांना टक्कर देण्याची भूमिका आपली असली पाहिजे. हे सगळे जे प्रस्थापित आहेत हे प्रस्थापित ओबीसीच्या मतावरती निवडून जातात, ओबीसीच्या मताचं राजकारण करतात आणि परत ओबीसीच्या विरोधामध्ये भूमिका घेतात. हे जास्त काळ आपल्याला चालू द्यायचं नाही आहे, हे जास्त काळ चालू द्यायचं नाही मित्रांनो. आणि म्हणून भुजबळ साहेबांनी जी भूमिका ओबीसींच्या बाबतीमध्ये घेतली ती भूमिका आपल्या सगळ्यांना गावागावापर्यंत पोहोचवायची आहे. आज अंबडमध्ये हा सुरुवात झाली पण गावागावामध्ये ओबीसीचं संघटन झालं पाहिजे, ओबीसीचं एकत्रितकरण झालं पाहिजे आणि ओबीसीच्या मुळावरती उठणाऱ्यांच्या विरोधामध्ये आपल्या सगळ्यांची एकजूट एक ताकद झाली पाहिजे. अरे पालावरती राहणाऱ्या लोकांची कुणी बाजू मांडली? किती सरकार आली आणि किती सरकार गेली? आज त्यांना रेशन कार्ड नाही, आज त्यांना मतदान कार्ड नाही, आज त्यांच्याकडे जातीचा धाकला नाही, घर नाही स्वतःला. अरे रानामध्ये घरट्यामधून चाऱ्यासाठी उडालेलं रान पकडू संध्याकाळ झाल्यानंतर त्याला घरट्याकडे जाणारा त्याचा रस्ता माहीत असतो, पण सकाळी पालावरून काकेमध्ये झोळी मारून पीठ मागायला गेलेल्या माझ्या भटक्या बांधवाला परत पालाकडे येणारा रस्ता माहीत नसतो, कारण तो जेव्हा पीठ मागायला जातो तेव्हा त्याचं पाल उठून दुसऱ्या गावात गेलेलं असतं. ही अवस्था आहे, ही परिस्थिती.
परिस्थिती आहे. 38 जमाती आहेत महाराष्ट्राच्या फटक्या आहेत, ज्या फिरताय त्या गावातनं त्या गावापर्यंत. आणि म्हणून ओबीसीना सगळ्यांना माझी विनंती आहे, धनगर समाज, माळी समाज, वंजारी समाज आणि तेली समाज हा ओबीसीतला मोठा भाव आहे. आपण सगळेजण छोट्या छोट्या सगळ्या लोकांना एकत्रित करू, बरोबर घेऊ आणि ओबीसीची एक मोठ बांधू. एवढंच या निमित्तानं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.